स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या ह्या मराठी 100 शब्द प्रति मिनिटच्या पूर्वपरीक्षेबद्दल टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला आधीच सांगितलेले होते त्याप्रमाणे आजची ही परीक्षा होईल। तसेच इतर विषयांच्या सुद्धा परीक्षा होणार आहेत त्या त्या वेळेस आम्ही टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सांगू, त्यामुळे कोणीही कुठली परीक्षा कधी होईल त्याबद्दल कमेंट्स करू नका। तुम्ही आमचा चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल आणि रोजच्या रोज आमचा चॅनल पाहत रहा। शक्यतो सर्वांनी हेडफोनचा वापर करा, तुम्हाला आवाज व्यवस्थित ऐकू येईल। सर्वांना आपला आवाज व्यवस्थित ऐकू येत आहे का नाही हे आमच्या लाईव्ह चॅट चालू आहे त्या ठिकाणी मेसेज करून सांगा। सर्वांना व्यवस्थित आवाज ऐकू येत आहे? जर कोणाला आवाज व्यवस्थित ऐकू वगैरे येत नसतील तर त्यांनी आपापला नेटवर्क चेक करून घ्या। सर्वांनी लवकरात लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करा, आपल्याला लवकरात लवकर परीक्षा सुरू करायची आहे, आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही। जे जे उपस्थित आहेत त्या सर्वांनी आपल्या ह्या व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या। बऱ्यापैकी विद्यार्थी सांगितलेल्या वेळेप्रमाणे जॉईन झालेले आहेत, अजूनसुद्धा काही विद्यार्थी जॉईन होत आहेत, त्यामुळे आपण थोडे थांबू। पूर्वपरीक्षेचे स्वरूप थोडक्यात सांगतो ते ऐकून घ्या। एकूण दोन डिक्टेशन्स दिले जातील। पहिल्या डिक्टेशननंतर 2 मिनिटांचा गॅप असेल आणि त्यानंतर दुसरा डिक्टेशन दिला जाईल। त्या 2 मिनिटांच्या गॅपमध्ये तुम्ही पुढच्या डिक्टेशनसाठी तयारी करायची आहे, पेन्सिल वगैरे शार्प करून घ्यायचे आहे आणि शक्यतो GCC पास होईपर्यंत पेन्सिलचाच उपयोग करा। आणि आजच्या ह्या मराठी 100 शब्दचे दोन्ही पॅसेजचे डिक्टेशन झाल्यानंतर 2 तास या वेळेमध्ये ते ट्रान्सलेशन करायचे आहे आणि आम्ही दिलेल्या दोन्ही डिक्टेशनचे कोणतेही PDF तुम्हाला देणार नाही। ट्रान्सलेशन केल्यानंतर ते चेक करायचे असल्यास हाच व्हिडिओ लाईव्हनंतर यूट्यूबवर कायमस्वरूपी उपलब्ध असेल, तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा चालू करून तपासू शकता। व्हिडिओच्या सेटिंगमध्ये स्पीडसुद्धा कमी जास्त करता येतो, स्पीड कमी करून तुम्ही तुमचे लिप्यंतर तपासू शकता। आता आपण जास्त वेळ न घेता पूर्वपरीक्षेला सुरुवात करूया। सर्वजण आजच्या ह्या पूर्वपरीक्षेसाठी तयार आहेत का नाही हे एकदा लाईव्ह चॅटमध्ये मेसेज करून सांगा। बरेचजण कमेंट बॉक्समध्ये मेसेज करत आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की लाईव्ह चॅटमध्ये मेसेज करा। ओके, सर्वजण तयार आहेत। पुढच्या 30 सेकंदांनी आपला पहिला डिक्टेशन दिला जाईल। सर्वांनी डिक्टेशनसाठी तयार रहा।
बी रेडी स्टार्ट। अध्यक्ष महोदय परिच्छेद आमच्या देशात अर्थरचनेची आर्थिक स्थिती जी एक नवीन वेगवान गती सुरू झाली आहे तिला इतर देशांना अशा परिस्थितीत शिकावा लागलेला अनुभव लक्षात घेऊन आमच्या देशाच्या विशिष्ट परिस्थितीला सर्वस्वी अनुरूप अशा पद्धतीचे वळण आम्ही देणार आहोत। आमच्या या सगळ्या प्रयत्नांच्या पाठीमागे खाजगी नफ्याच्या जागी सामाजिक नफ्याचा पाया अधिक घट्ट करण्याचा आमचा खरा उद्देश आहे। यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे। पहिली गोष्ट म्हणजे भिन्न भिन्न व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आज जी मोठी दरी आहे ती जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। तो प्रयत्न कसा करावयाचा हा अर्थात स्वतंत्र प्रश्न आहे। तसेच दुसरी गोष्ट म्हणजे समाजातील सर्व वर्गांना एक प्रकारची एकसारखी आणि समान तऱ्हेची संधी मिळेल अशा प्रकारची आदर्श परिस्थिती निर्माण झाली पाहिजे। समाजवादी जीवनाकडे घेऊन जाणारे हे दोन मार्ग आहेत। कुठलीही एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह अथवा गट अगर वर्ग दुसऱ्याची पिळवणूक करीत नाही अशा प्रकारचे समाजवादाचे चित्र मी पाहत असतो। घोडेस्वारासारखा एक दुसऱ्याच्या पाठीवर बसला आहे अशी परिस्थिती जात नाही अशा तऱ्हेचे आर्थिक समतेवर आधारलेले समाजवादाचे चित्र माझ्यासमोर आहे। ते चित्र केव्हा येईल, कसे येईल, कोणत्या परिस्थितीत येईल, कोणत्या मार्गाने येईल हा दैनंदिन प्रयत्नांचा प्रश्न आहे। अमुकच मार्गाने ते येईल किंवा त्याने आले पाहिजे असा आग्रह धरणारा मी नाही, कारण इतिहास हा आंधळा पीर नाही। कोणीतरी सांगितलेल्या ठराविक मार्गानेच तो जात नसतो। घाण्याचा बैल जसा ठराविक मार्गानेच घाण्याभोवती फिरतो तसा मार्ग इतिहासाचा नाही। इतिहासाची स्वतःची अशी स्वतंत्र प्रक्रिया असते आणि त्यानुसार त्याचा प्रवास चाललेला असतो। म्हणून मार्क्सने सांगितला आहे तेवढाच समाजवाद आहे अशी माझी कल्पना नाही। आमचा समाजवाद हिंदुस्थानाच्या विशिष्ट अनुभूतीतून निर्माण झालेला ऐतिहासिक परिस्थितीतून घेतलेला आणि लोकशाही मूल्यांवर आधारलेला असा समाजवाद आहे। पण समाजवादाचा म्हणून जो उल्लेख मी करतो तो निवडणुकीच्या दृष्टीने करीत नाही ही गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो, कारण निवडणूक एवढ्याच एका गोष्टीवरून जिंकली जाणार नाही याची आम्हाला कल्पना आहे। विरोधी पक्षालाही ती असावी। आम्ही काय बोलतो हे महाराष्ट्रातील जनतेला चांगले समजते। महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे शहाणी आहे। स्टॉप। अशा प्रकारे आजचा हा आपला पहिला डिक्टेशन झालेला आहे। 5 सेकंदाआधी हा डिक्टेशन संपलेला आहे, म्हणजे 100 ते 101 स्पीडचा हा पॅसेज होता। सर्वांना हा पॅसेज कसा गेला ते मेसेज करून सांगा। तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर मेसेज करून ठेवा, मी नंतर बघून टेलिग्राम चॅनलवर त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन। आता ह्यानंतर 2 मिनिटांचा गॅप असेल। त्या 2 मिनिटामध्ये पेन्सिल वगैरे शार्प करून
पुढच्या आपल्या दुसऱ्या डिक्टेशनसाठी तयार राहायचे आहे. तसेच ज्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. दोन मिनिटे होत आलेली आहेत. सर्वजण पुढच्या डिक्टेशनसाठी तयार आहेत का नाही हे मेसेज करून सांगा. सर्वजण तयार असतील तर आपण पुढच्या डिक्टेशन सुरू करू. ओके, पुढच्या 10 सेकंदांनी आपला आजचा दुसरा पॅसेजचे डिक्टेशन दिले जाईल. सर्वजण तयार रहा. बी रेडी, स्टार्ट. महोदय, परिच्छेद. आपल्या दैनिक राष्ट्रविकासच्या यंदाच्या दिनांक 28 जानेवारीच्या अंकात दक्षिण महाराष्ट्रातील सहकारी चळवळ या शीर्षकाखाली 12 पानांची खास पुरवणी आपण प्रसिद्ध केली आहे. आपल्यासारख्या महाराष्ट्रातील नावाजलेल्या व देशहिताची दृष्टी समोर ठेवून चालविलेल्या दैनिकाच्या संपादकांनी सुरू केलेला हा उपक्रम सहकारी चळवळीच्या सहकारी चळवळीत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या व सेवकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. या विषयाचा वरवर किंवा सखोल अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनाही आपली खास पुरवणी उपयुक्त व मोलाची आहे असे मला वाटते. परिच्छेद. दक्षिण महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या संदर्भात सहकारी साखर कारखाने, साखर कारखान्यामुळे विविध सहकारी क्षेत्रात घडून आलेला विकास व सूत गिरण्या या दोनच बाबींचा परामर्श आपल्या यंदाच्या दिनांक 28 जानेवारीच्या पुरवणीत दिसून येतो. मला आपल्या निदर्शनास हे आणून द्यावयाचे आहे की दक्षिण महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू होण्यापूर्वीपासून सहकारी खरेदी विक्रीच्या क्षेत्रात मोलाचे कार्य आणि आदर्श कोल्हापूरच्या शेतकरी सहकारी संघाने निर्माण केला आहे. शेतीमालाच्या विक्रीवरच न थांबता जीवनावश्यक वस्तूंचे सर्व जिल्ह्यात आणि खास करून दुर्गम अशा खेड्यापाड्यात वितरण करण्याचे फार मोठे कार्य या संस्थेने केले आहे व करीत आहे. त्याचप्रमाणे खत उत्पादनाच्या आणि भांडी उत्पादनाच्या क्षेत्रात उतरून सभासदांची आणि सामान्य जनतेची सेवा
संस्थेने अत्यंत प्रामाणिकपणे केली आहे। औषध विक्रीच्या क्षेत्रात तर आमूलाग्र क्रांती घडवून आणण्याचे श्रेय या संस्थेला असून या क्षेत्रात संस्थेने अनेक कोटींचा व्यवहार केला आहे। खाजगी क्षेत्रात जो व्यवहार 12% मर्यादेच्या आत केला जात नाही तोच व्यवहार 8% मर्यादित करून संस्थेने ग्राहकांना 12 लाखांचा नफा मिळवून दिला आहे। हे करीत असताना औषधांचा शुद्धपणा व खात्रीशीरपणा याबाबत डॉक्टर्स व ग्राहक यांच्या मनात एक विश्वासाचे चित्र निर्माण केले आहे। परिच्छेद शेतकरी सहकारी संघाबरोबरच कोल्हापुरात जनता सहकारी भांडाराने पाश्चिमात्य पद्धतीची स्वयंसेवा भांडारे सुरू करून ती यशस्वीपणे चालविली आहेत। मुंबईच्या अपना बाजार नंतर कोल्हापूर सारख्या जिल्ह्याच्या शहरात हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असे कार्य करीत आहे व थोर व्यक्तींनी या उपक्रमाची प्रत्यक्ष भेटी देऊन प्रशंसा केली आहे। मोठ्या शहरांपासून दूर असलेल्या कोल्हापूर येथे सहकारी क्षेत्रात झालेली ही क्रांती अभिमान वाटावा अशी आहे। परिच्छेद आपला स्टॉप। अशा प्रकारे आजचे आपले दोन्ही डिक्टेशन झालेले आहेत। आत्ताचा हा डिक्टेशन ॲक्युरेट 100 शब्द प्रति मिनिटचा होता। सर्वांना आजची परीक्षा कशी वाटली आणि दुसरा पॅसेज कसा गेला हे मेसेज करून सांगा। आणि आजच्या परीक्षेला भरपूर जणांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। अशाच प्रकारे आमच्या चॅनलला सपोर्ट करत चला, आम्ही नवनवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येऊ। तसेच ज्यांनी आजच्या हा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या। अजून काही दिवस परीक्षेला शिल्लक आहेत, सर्वांनी जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा। आणि आपल्या चॅनलवर GCC चे भरपूर डिक्टेशन्स उपलब्ध आहेत। आणि मागच्या वेळी अशाच प्रकारे आम्ही पूर्वपरीक्षा घेतलेली होती ते सुद्धा आपल्या चॅनलवर स्वतंत्र प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे, ती परीक्षासुद्धा तुम्ही घेऊ शकता। आज आम्ही इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।